अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता काहीच तास उरलेत. या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्या नगरी तर सजलीच आहे. मंदिरासह आसपासचा परिसर सुद्धा फुलांच्या आकर्षक सजावटीनं बहरलाय. देशभरातून भाविक अयोध्या नगरीत पोचलेत. त्यासोबत देशातील कानाकोपऱ्यातून कलाकार मंडळी अयोध्येत आपली कला सादर करताना दिसत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्या नगरीत कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर 23 जानेवारीपासून मंदिर भाविकांकरता दर्शनासाठी खुलं होईल. आपण थेट जाऊया अयोध्येमध्ये. माझे सहकारी विशाल परदेशी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. विशाल, आपल्याला अयोध्या नगरी सजलेली दिसते. आज तर म्हणजे उद्याचा महत्त्वाचा दिवस, आज तर पुण्यनगरी इतकी लखलखून गेलेली असेल की तुलाही बघून फार आनंद वाटत असेल. प्रत्येक गोष्ट तू टिपत असशील. काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? कोणाकोणाला भेटलास, काय काय बघितलंस, राम मंदिराविषयी काय सांगताय? सुवर्णा, पहिले तर जय श्रीराम, जय सियाराम. आणि हाच नामघोष जो आहे तो अयोध्येत रंगताना दिसतोय. आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरलेले आहेत आणि लोकांची उत्कंठा जी आहे, भाविकांची उत्कंठा, ती शिगेला गेली आहे. बरं, तू मला विचारलंस मी कोणाला भेटलो, तर मी असं म्हणेन की प्रभू श्री रामचंद्राच्या निमित्ताने समंत जगभरातील लोक आज आपल्याला अयोध्येत भेटतात. आणि या निमित्ताने वेगवेगळ्या व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांच्या भावना देखील या दैवताबद्दलच्या जाणून घेत आहेत. विरासत का भी विकास, या निमित्ताने खरं तर हे वाक्य जे ते अत्यंत गाजताना या ठिकाणी दिसत आहे. कारण राम मंदिर 500 वर्षाचा संघर्ष, आणि या संघर्षानंतर जर आपण बघितलं तर आज अगदी सशक्त स्वरूपात देखणं असं राम मंदिर, जे 1000 वर्ष सगळ्यांच्या डोळ्या देखत असणारे प्रभू राम श्रीचंद्र, ज्याला संन्यस्त आणि गृहस्थ आश्रमाचं उत्तम उदाहरण म्हणताना मर्यादा पुरुषोत्तम देखील म्हणलं जातं. मी माझ्याबरोबर काही पुण्यातली मराठी माणसं आलेली आहेत, पण तत्पूर्वी दादा थोडंसं बाजूला होऊयात आपण. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारत का विशालतम मंदिर, म्हणजे 161 फूट उंची, 28,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असं म्हणत असताना उद्याच्या या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 25 पेक्षा अधिक ट्रक, म्हणजे एका ट्रक मध्ये कैक टन वेगवेगळ्या प्रकारची फुलं जी आहेत ती या मंदिर सजावटीसाठी मागवण्यात आलेली आहेत. त्यामुळे आज रात्री शेवटचा हात जो आहे तो या सगळ्या तयारीवरती फिरवला जाईल. सुरक्षा व्यवस्थेबाबतीत जर आपण सुवर्णा बोलायचं झालं तर या ठिकाणी उत्तर प्रदेश पोलिसांपासून तर SPG पर्यंत सगळेजण जमिनीपासून तर हवाई व्यवस्थेपर्यंत, म्हणजे साधारण 5 ते 6 चॉपर सतत मंदिरापासून तर अयोध्येच्या आजूबाजूच्या परिसरात डोळ्यात तेल घालून सतत खालच्या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. आणि तेवढंच लक्ष जमिनीवर असणाऱ्या सगळ्या व्यवस्था सुरक्षा व्यवस्थेचं आहे. आणि त्याचबरोबर बरीचशी लोक भले आपल्याला प्रत्यक्ष मोदींना भेटता येत नसेल, म्हणजे मोदी उद्या 10 वाजता साधारण पूजेला इथे हजर होतील, पण मोदींबरोबर इथे छान त्यांचा एक स्टॅच्यू जो लावण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी म्हणून इथे आवर्जून येत आहेत. भले आपण त्यांना भेटू शकत नसू, पण ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून राम मंदिराचं स्वप्न घडू शकलं त्या निमित्ताने म्हणून आपण त्यांच्याबरोबर फोटो काढूयात, ही देखील त्यांची एक भावना व्यक्त होताना दिसते. चला, या सोहळ्याबद्दल मी जसं म्हणालो सुवर्णा, अवघे काही तास उरलेले आहेत. लोकांची उत्कंठा शिगेला गेलेली आहे. भावना जी आहे ती अगदी टोकाची आहे. पुण्यातली काही मंडळी आपल्या बरोबर आलेली आहेत. काय माऊली, जय महाराष्ट्र, कुठनं? मी बीड जिल्ह्यातले का? बरं माऊली, खास कार्यक्रमासाठी आले का इथं? खास विशेष या राम मंदिराच्या विशेष प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आम्ही बीड वरून इथे आलो. कसे आले? आम्ही पनवेलवरनं गोरखपूर ट्रेननं आलो लखनौला, लखनौवरनं बसनं आलो रात्री इथे. किती वेळ लागला? ट्रेन 24 तास लागले आणि बसनं लखनौ इथे 2 तास लागले. 24 तासाचा प्रवास दादांनी केलेला आहे. दादा तुम्ही कुठले? नमस्कार, मी आळंदीचे, पुण्याचे. वैष्णव सगळे आले वा वैष्णवांना भेटायला? नक्की नक्की, वैष्णवांचा राजा स्थापित होतोय. अगदी आनंद आहे, अतिशय आनंद आहे. हा आनंद आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. 500 वर्षांचं जे आपलं कष्ट होतं, जे आपले हाल होते, त्या ठिकाणी आज आपल्याला त्या ठिकाणी मोठा उत्सव करण्याची संधी इथे मिळालेली आहे. त्यामुळे त्याचा जो आनंद आहे हा आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या सोहळ्याचे ऐतिहासिक साक्षीदार होण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिली, त्याबद्दल सुद्धा आम्ही
स्वतःला फार भाग्यवान समजतो. म्हणजे विठ्ठलाच्या पायाशी हात लावून आता तुम्ही रामाच्या पायाशी आलेला. अगदी अगदी फार सुरेख मिळेल रे बघा. वैष्णवांचा सगळा मिळा एका रूपाकडनं दुसऱ्या रूपाकडे सुवर्ण. माऊली तुम्ही कुठलं? आम्ही पुणे महाराष्ट्र. पुणे महाराष्ट्र आलो. पुण्यातून पुरंदर तालुक्यातून आम्ही आलो. पुणेकर म्हणतात पुणे तिथे काय उणे, इथं काय उणे का? काहीच नाहीये पुणे. आणि अयोध्येमध्ये या सोहळ्यासाठी आम्ही इथं जे थांबलोय, जे 5 दिवस झाले आम्ही इथं आलोय, हे जे वातावरण बघतोय ज्याला दिवाळी म्हणतो आपण, त्या दिवाळीपेक्षाही कितीतरी पटीचा उत्साह या सर्व लोकांमध्ये, या अयोध्येकरांमध्ये आणि भारतातून विविध क्षेत्रातून आलेले संत असतील, महंत आणि सामान्य लोक पण आहेत आणि यांच्या डोळ्यातून तो चेहऱ्यावर आनंद आम्हाला दिसतोय. सुवर्ण बघा पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्वसंध्याला आपण बघतोय सबंध भारतवासियांसाठी, रामभक्तांसाठी, रामावरती प्रेम करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी. उद्याचा दिवस आहे दसरा, उद्याचा दिवस आहे दिवाळी, उद्याचा दिवस आहे पाडवा. तो प्रत्येक सण जो आहे तो उद्या सकाळपासून नाही तर आज रात्रीपासूनच आपण साजरे करणार आहोत आणि म्हणणार आहोत जय सियाराम, जय श्रीराम. खूप खूप